पुणे मेट्रोचं कारशेड होणार की शिवसृष्टी, या प्रश्नरूपी रेड सिग्नलमुळे पुणे मेट्रोचं काम रखडलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये या समस्येवर तोडगा काढल्यामुळे पुणे मेट्रोच्या कामाचा मार्ग मोकळा झालाय. एवढंच नव्हे तर पुणेकरांसाठी एक सुखद धक्काही दिलाय. पाहुयात पुणेकरांचा आनंद द्विगुणित करणारी एक बातमी. खुशखबर खुशखबर पुणेकरांसाठी खुशखबर, पुणे मेट्रोचं रखडलेलं काम लवकरच मार्गी लागणार. कोथरूड कचरा डेपोच्या जागेवर मेट्रोचं स्टेशन आणि कारशेड उभारायचं की शिवसृष्टी, या वादामुळे पुणे मेट्रोचं काम बऱ्याच काळापासून रखडलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलवलेल्या बैठकीत या प्रश्नावर रामबाण उपाय शोधलाय. कोथरूड कचरा डेपोच्या जागेवर पुणे मेट्रोचं स्टेशन आणि कारशेड उभारण्यात येणार आहे, तर चांदणी चौकातल्या BDP च्या 50 एकर जागेवर शिवसृष्टी उभारण्यात येईल. त्यामुळे वादाच्या कचाट्यात अडकलेल्या पुणे मेट्रोचा मार्ग अखेर मोकळा झालाय. राष्ट्रवादीनं 11 फेब्रुवारीला घोषित केलेलं आंदोलनही आता मागे घेतलंय. त्या 30-40 एकरावरती तिथे आता BDP चं झोनिंग आहे, BDP चं आरक्षण नसतं तरी, आणि म्हणून खास बाब म्हणून त्या आरक्षणामध्येच म्हणजे झोनिंगमध्येच शिवसृष्टी करायचा निर्णय झाला, आणि त्याच्याकरता ज्या टेक्निकल गोष्टी कराव्या लागतील त्या सगळ्या करायच्या असं ठरलेलं आहे. आज ये निर्णय हुआ और जिसकी वजह से पुणे मेट्रो के काम को और ज़्यादा प्रगति मिलेगी और जो हम लोगों का टारगेट है पुणे को चलती हुई मेट्रो देने का वो समय से पूरा होगा. मेट्रोच्या संदर्भात पुणेकरांसाठी आणखीन एक चांगली बातमी आहे, ती म्हणजे वनाजपर्यंत नियोजित केलेला पुणे मेट्रोचा जो मार्ग होता त्याचं विस्तारीकरण करण्यात येणार आहे. पुणे मेट्रोच्या मार्गावर नवीन 2 स्थानकं वाढवण्यात येतील. पुणे मेट्रोच्या नवीन मार्गिकेचं नाव शिवसृष्टी ते रामवाडी असं असेल. लगातार इसको हर हफ्ते हर महीने इसको रिव्ह्यू कर रहे हैं कि प्रोग्रेस किस तरह से आ रही है और प्रोग्रेस को बढ़ाने के लिए और क्या क्या एक्शन लेने की आवश्यकता है और वो सब देख के मैंने आपको बताया था कि हम लोगों का टारगेट है कि हर महीने हम 25 पिलर REACH 1 में और REACH 2 दोनों में बनाएं जिससे कि काम की रफ्तार और तेज हो. मेट्रो साठी पुणेकर गेल्या 10 वर्षांपासून वाट बघतायत. मात्र पुणे मेट्रोच्या मार्गात नेहमीच कोणतं ना कोणतं विघ्न उभं राहत होतं. मात्र आता सर्व विघ्न दूर झाल्यानंतर तरी पुण्यातील मेट्रो लवकरात लवकर सुरू होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत.